महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर माझी सदस्य म्हणून शासनानं नियुक्ती केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियातील सर्व पत्रकार बंधूंनी जी शक्ती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठीशी उभी केली त्या शक्तीचं फळ म्हणूनच ही नियुक्ती आहे असं मी मानतो। ही राज्यातल्या अगदी गाव पातळीवरच्या पत्रकाराचीच नियुक्ती आहे असं देखील मी मनापासून मानतो। राज्यातल्या पत्रकारांच्या आरोग्याविषयीच्या समस्या असतील किंवा संकट काळात शासनाकडून जी मदतीची अपेक्षा असते, त्याचबरोबर आयुष्यभर श्रमिक पत्रकार म्हणून कार्यरत राहिलेल्या पत्रकारांना पेन्शन मिळण्यासंदर्भातली जी कामं आहेत, अशा विविध कामांसाठी शासनाची ही समिती आहे। या समितीवर काम करत असताना मी राज्यातल्या सर्व पत्रकारांचा एक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं या कामाला न्याय देईन अशा प्रकारचं अभिवचन मी राज्यातल्या पत्रकारांना देतो। त्याचबरोबर डिजिटल मीडियातील सर्व आमच्या संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विभागांचे अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचं पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनाचं संयोजन करणारे आमचे मित्र विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्राचे जे आमचे संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं त्याचबरोबर त्या संमेलनाच्या संयोजन समितीत सक्रिय सहभाग घेणारे सर्व सहकारी, मग संजय कदम असतील, सचिन भिलारे असतील, प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही, परंतु आमचे सांगोल्याचे आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो। आणि या समिती व निवड झाल्याबद्दल जे असंख्य अभिनंदनाचे फोन मेसेज आले त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो।